सगळ्या पत्रकारांच्या तर्फे करतोय बरं या आठवतं ना सोबत नाश्ता केला होता कोंडे साहेब सर्वप्रथम आपलं अभिनंदन काय प्रतिक्रिया राहील कारण की एवढी कारकीर्द राहिली नागपुरातच आपलं भाजपमध्ये आगमन झालं होतं त्यानंतर आता या खासदारपदी निवड झालेली आहे जिंकलेली आपण काय प्रतिक्रिया केली या नागपुरातच माझं शिक्षण झालेलं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधूनच मी एमबीबीएस झालो आणि एमडी झालो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं माहेर जरी अमरावती असलं तरी सासर नागपूर आहे आणि त्याच्यामुळे नागपूरवर तर विशेष प्रेम आहे आणि आज महाराष्ट्रातली जनता खुश आहे कारण की महाराष्ट्रातली जनताच या सरकारला महाविकास आघाडी सरकारला वैतागलेली आहे नुसती जनताच नव्हे तर सर्व आमदार म्हणजे ते अपक्ष असो लहान पक्षाचे असो त्यांच्या पक्षाचे असो ते वैतागलेले आहे आमदारच स्वतः म्हणतात की आमचे मंत्री आमच्याकडून कमिशन घेतात तर जनतेकडून किती घेत असतील आमदारच म्हणतात की आम्हाला मंत्री भेटत नाही आम्हाला मुख्यमंत्री भेटत नाही मंत्री म्हणतात मुख्यमंत्री भेटत नाही तर जनतेला केव्हा भेटणार आणि त्याच्यामुळे शेतकरी असो शेतमजूर असो विद्यार्थी असो महिला असो सगळी महाराष्ट्रातली जनता वैतागलेली आहे आणि यांच्या सावळ्या गोंधळामुळे महाराष्ट्राचं वाटोळ होत आहे आज संजय सगळ्यांना आठवण देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री काळाचीच येते आहे आणि म्हणून जनता म्हणते की पुन्हा खरोखर देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री पाहिजे त्याचं प्रतीक आजच्या या राज्यसभेमध्ये खरं म्हणजे संजय राऊतांनी संजय राऊत आता शिवसैनिक म्हणतात की संजय राऊतला जर बोलणं थांबवलं नाही तर पूर्ण शिवसेना लंबी होऊन जाईल आणि संजय राऊत यांच्याकडे सुद्धा यंत्रणा आहे त्यांचे एवढे मोठे पेपर होते पण त्यांच्याकडे ईओडब्ल्यू आहे त्यांच्याकडे एसीबी आहे हे जेव्हा त्यांचे पेपर देतात तेव्हा ईओडब्ल्यूच सांगते की अरे यामध्ये काही दम नाही आहे तुम्ही जर जाल तर कोर्टात हे टिकणार नाही यांनी प्रयत्न करून पाहिले नारायणराव राणेसाहेब मंत्रींना आतमध्ये टाकून पाहिलं कोर्टाने नकारून दिलं त्यांनी त्या रिपब्लिक टीव्हीवाल्याला आतमध्ये टाकलं कोर्टाने सांगितलं की नाही तुम्ही चुकले आहात आणि हे प्रत्येक वेळेला चुका करतात बदल्याच्या भावनेने पेशानं पेटलेले आहेत आणि सत्ता लोकांसाठी असते लोकांच्या भल्यासाठी असते परंतु दुर्दैवाने यांना सत्तेचा माज आलेला आणि त्याच्यामुळे संजय राऊत तसे बोलले राज्यसभेच्या निवडणुकीत फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम केला महाविकास आघाडीचा 20 तारखेला विधान परिषदेच्या निवडणुका उघडल्या काय वाटतं तेच होणार जे राज्यसभेमध्ये झालं आज तर अशी परिस्थिती आहे की आज या संजय राऊतांनी शिवसेनेनी अपक्ष आमदारांचाही अपमान केलाय म्हणजे अपक्ष आमदार घोडेबाजारामध्ये खपले किंमत घेतली असा अपक्ष आमदारांवर आरोप करून बदनाम करण्याचा गाढवपणा दुसरं कोणी करणार नाही पण तो त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सोबत असलेले आमदार 3 लाख लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा पैशांनी खपतो असं वारंवार संजय राऊत सांगतात हा अतिशय मोठा लोकप्रतिनिधीचा अपमान आहे आणि त्यामुळं सगळे आमदार चिडलेले आहेत ते सत्सद विवेक बुद्धीला स्मरतील कारण मागच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधातला आमदार असला तरी 10-15 पत्र घेऊन गेलेला असला तरी ते सहीच नाही तर त्यावर रिमार्क लिहायचे आणि ते काम व्हायचं कित्येक लोकांचं आरोग्य म्हणजे त्यांचा आजार दूर करण्याकरता देवेंद्र फडणवीसांनी आमदाराच्या पत्रावर मदत केलेली आहे आणि म्हणून जे राज्यसभेत झालं तसंच विधान परिषद स्वतः बोललेले त्यांनी नाराजी व्यक्त केली संजय राऊत यांच्या भाष्यावर आणि यापुढे अपक्ष जे विचार करतील विधान परिषदेबाबत महाविकास आघाडीला मतदान करण्यात पहा अपमान कोणाचाही करू नये जोपर्यंत काही पुरावे मिळत नाही आणि म्हणून मी म्हटलं की आमदारांचा अपक्ष आमदार कोणी असो परंतु त्यांचा जर अपमान करण्याचा गाढवपणा पुन्हा सांगतो गाढवपणा हा एकमेव संजय राऊतच करू शकतात
पंकजा मुंडे समर्थक तिकीट देऊन कुठे तरी पंकजा मुंडे पाय खटले जात आहे अशा प्रकार संजय राऊत भारतीय जनता पक्षात सर्वांना न्याय दिला जातो। संजय राऊतांनी स्वतःच्या पक्षाचं पाहावं। छत्रपती संभाजी राजेंचा अपमान शिवबंधन बांधण्याला सांगून या शिवसेनेनेच केलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांना नाकारल्यानंतर आम्ही एका मावळ्याला खासदार बनवतो म्हणणारी ही शिवसेना आहे आणि त्या मावळ्याला पराभूत करून पुन्हा सामान्य माणसाचा अपमान करणारी ही शिवसेना आहे। पंकजाताई आमच्या नेते आहेत आणि त्यांना योग्य सन्मान मिळतो आणि त्यांना पक्ष निश्चितपणे जे काही होणार असेल आजच त्या मोठ्या आहेत त्यापेक्षा सुद्धा त्या मोठ्या होतील त्याची काळजी संजय राऊतांनी करायची गरज आहे। मी तर वारंवार सांगितलं की आता उलट हे झालं की देवेंद्र फडणवीसांचा धाक जास्त वाढला आणि त्यांची दुख नाही आता दुखदुख वाढली। हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे भारतीय जनता पक्षाचा भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शाहू महाराज की भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है देवेंद्रजी फडणवीस आगे बढ़ो हम तुम्हारे साथ देवेंद्रजी फडणवीस आगे बढ़ो हम तुम्हारे साथ चंद्रकांत दादा पाटील आगे बढ़ो हम तुम्हारे साथ नितीनजी गडकरी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ नाही आता मी कोणत्याच अपक्ष आमदाराच्या वक्तव्यावर बोलणार नाही परंतु प्रत्येक आमदाराचं दुःख असतं। प्रत्येक आमदाराला वाटतं की आम्ही जे काही मागतोय ते जनतेसाठी मागतोय आम्हाला निधी जो पाहिजे असतो आमदाराला निधी पाहिजे असतो कामं करायची असतात ते जनतेसाठी करायचे असतात आणि त्यावेळेला मुख्यमंत्रीच जर भेटणार नसेल आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातला माणूस त्यांना घोडा म्हणणार असेल तर हा निश्चितच गाडापडा आहे। यशोमती ठाकूर यांनी असंही म्हटलं होतं की एकमत जे फुटलं आहे ते भाजपचं फुटलेलं आहे तुम्हाला काय म्हणायचं? आता यशोमती ठाकूर त्याच्यामध्ये पीएचडी करणार असतील कारण की 123 मतं जर भाजपला मिळती आहे तर कोणतं फुटलं ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यामुळं असं वायफळ बोलण्यात जनतेला कधीच पटत नसतं। यशोमती ठाकूरचं लोका जनतेला एकच पटलंय की त्यांचे खिसे आता गरम झालेले। छत्रपतींचा विचार म्हणजे